नमस्कार मित्रांनो, कसे आहात? ओके ना? फिट आहे फाईन? आपल्याला लॉज ऑफ मोशन याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लॉज ऑफ मोशन मध्ये आपण अगोदर मोशन म्हणजे काय यावर चर्चा केलेलीच आहे. आता पुढच्या टॉपिकवर आपण जाणार आहोत आणि पुढचा टॉपिक समजून घ्यायचा आहे. तर पुढच्या टॉपिकचं नाव आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर हे दोघं शब्द ऐकताच बरोबर तुम्हाला काय वाटतंय? तर या दोघं शब्दांचा मीनिंग एकच होत असेल. तर यांचा मीनिंग एक आहे की जागेमध्ये बदल. परंतु मग दोन शब्द कशासाठी? तर जागेमध्ये बदल, पण जागेवरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी त्याने किती अंतर कापलेलं असेल यावर ठरते त्याची डेफिनेशन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. चला तर मग हे दोघही घटक एकाच वेळेस समजून घेण्यासाठी आपण या ड्रॉइंगचा वापर करूया आणि यातर्फे काही सिच्युएशन्स क्रिएट करून समजून घेऊया. तर बघा, तर मग या ठिकाणी सपोज तुमचं हाऊस आहे, तुमचं घर आहे आणि त्या ठिकाणून तुमची शाळा काही घराच्या काही अंतरावर आहे. परंतु एक अडचण अशी आहे की तुमच्या घरापासून तुमच्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये नदी ही अडथळा ठरते. परंतु पुन्हा एक ऑप्शन अवेलेबल आहे की तो म्हणजे ब्रिज दिलेला आहे. परंतु यासाठी पुन्हा एक गोष्ट अशी आहे की तुमच्या घरापासून तुमची स्कूल जर आपण असं ठरवलं की इकडे या घरापासून तर या ठिकाणापर्यंत तुमची स्कूल आणि तुमचं घर यामध्ये फक्त जे अंतर आहे ते एवढं आहे. परंतु तुम्हाला रस्ता नसल्या कारणाने इथून या मार्गाने ब्रिजद्वारे शाळेत जावं लागणार आहे. मग जो तुम्ही ऍक्च्युअल ज्या मार्गाने जाणार आहात, जेवढं तुम्ही अंतर पार करणार आहात, त्याला आपण काय म्हणतो? तर डिस्टन्स. काय म्हणतो आपण त्याला? डिस्टन्स. मग डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल काय म्हणायचंय आपल्याला? आणि मग जर समजा शाळेपासून आणि घरापासून ते शाळेपर्यंत जे अंतर आहे ते पण तर काहीतरी अंतर आहे. परंतु त्याच्यात नदी जरी असली तरी तुम्ही घरापासून शाळेत पोहोचल्यानंतर घरापासून किती दूर आहात, किती लांब आहात, जर हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे अंतर लक्षात घ्यावं लागेल. मग हे जर आपलं डिस्टन्स आहे की जे आपण ऍक्च्युअली ट्रॅव्हल करणार आहात. मग डिस्टन्स म्हणजे काय? तर याची डेफिनेशन समजून घेण्यासाठी तुम्ही समोर लक्ष द्या. डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. काय म्हणतोय यावर पुन्हा भर देऊया आपण. ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली ज्या मार्गाने जात आहात, जो रस्ता तुम्ही पार केलेला आहे, त्याचं जे अंतर हे ठरणार आहे त्याला आपण म्हणणार डिस्टन्स. मग आपण एक उदाहरण म्हणूया की हे जे डिस्टन्स आहे तुमचं घरापासून तर शाळेपर्यंत हे 500 मीटर आहे. किती आहे तर हे 500 मीटर, 500 मीटर. परंतु जर तुमच्या आईला घरी आलेल्या सांगायचं असेल की दादा कुठे गेला, या शाळेत गेला, तर शाळा किती दूर आहे, तर ते लगेच या ठिकाणी बोट दाखवतील आणि म्हणतील की शाळा तर जवळच आहे, समोरच आहे. तर मग जे तुमचं घरापासून ते शाळेपर्यंत जे काही अंतर आहे याला आपण म्हणणार डिस्प्लेसमेंट. काय म्हणणार याला? तर डिस्प्लेसमेंट. मग यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की जेव्हा आपण डिस्टन्स म्हणत होतो तर ऍक्च्युअली आपण जे ट्रॅव्हल केलेलं अंतर आहे, पार केलेलं अंतर आहे, ते आहे 500 मीटर. मग आता तुमचं विस्थापन म्हणजे तुम्ही घरापासून तर स्कूलपर्यंत जे डिस्प्लेस झाला, तर दोघांमध्ये जर एक आपण लाईन अशी ड्रॉ केली समजा, तर तुम्ही घरापासून किती अंतरावर आहे हे दाखवण्यासाठी डिस्प्लेसमेंट या डेफिनेशनचा वापर करावा लागतो. मग या ठिकाणी आपण असं समजू तुमच्या घरापासून इथपर्यंत जे काही अंतर आहे ते 300 मीटर आहे. किती आहे ते? 300 मीटर. मग तुम्हाला प्रश्न असा पडेल की घरापासून तर मी शाळेतच आहे, मग डिस्टन्स वेगळं, डिस्प्लेसमेंट वेगळं असं का बरं झालं असेल? तर यामध्ये गोष्ट पुन्हा मी भर देतोय. डिस्टन्स म्हणजे जे आपण ऍक्च्युअली पार करणार आहोत ते अंतर, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे
जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, काय म्हणतो आपण, शॉर्टेस्ट डिस्टन्स। आता जर डिस्प्लेसमेंट ची डेफिनेशन सांगायची असेल तर कसं सांगणार, बघा आपण अगोदर डिस्टन्स ची डेफिनेशन पाहिली, ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट। आता आपण डिस्प्लेसमेंट ची डेफिनेशन पाहणार आहोत, तर डिस्प्लेसमेंट ची डेफिनेशन काय आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट। म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन, स्टार्ट कुठून केला होता तुम्ही, घरून, फिनिश कुठे केलाय तुम्ही, शाळेत, म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स हेच असणार। मग यासाठी या दोघ कन्सेप्टला आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल। चला तर मग यानंतरचा टॉपिक जो आहे स्पीड अँड व्हेलॉसिटी, याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्याला त्याबद्दल डिस्कशन करायचे आहे।